कोरेगाव येथील दोन मुली कराडमधून बेपत्ता। कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। अवघ्या काही तासातच पोलिसांनी लावला छडा। फक्त मुलींचा शोधच घेतला नाही तर त्यातील एका मुलीचा वाढदिवस आहे असे कळताच नातेवाईकांच्या समवेत केक कापून मुलीचा वाढदिवस साजरा देखील केला। याबाबतची सविस्तर माहिती अशी की कडेगाव येथील दोन मुली कराडमधून बेपत्ता झाल्या होत्या। त्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती। त्या अनुषंगाने कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली API विजय गोडसे, PSI खाडे व त्यांच्या टीमने मुलींचा शोध घेतला असता त्या मुली मिरज येथे सापडल्या। तेथून महिला पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत कराड येथे त्यांना आणण्यात आले। यावेळी कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक BR पाटील यांना त्यातील एका मुलीचा वाढदिवस आहे असे समजले। त्यावेळी त्यांनी आपल्या टीम सोबत मुलींच्या नातेवाईकांसमवेत केक कापून त्या मुलीचा वाढदिवस पोलीस स्टेशनमध्ये साजरा केला। दुपारी साधारण 1 वाजताच्या सुमारास कडेगाव जिल्हा सांगली येथून त्यांच्या राहत्या घरातून या दोन लहान मुली काही घरगुती वादामुळे बाहेर पडल्या होत्या। दोन्ही मुलींचे मुलीं नाही त्यांच्या माताच त्यांचं संगोपन करत असतात, घरीबांडी करण्याचा अपेक्षा करत असतात। अतिशय गरीब कुटुंबात या मुलींचं वास्तव्य असतं, जी आकांक्षा आहे त्याचा आज वाढदिवस आहे। काल आमच्या पोलीस ठाण्याचं पथक आमच्याकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात, आणि त्यांनी अवघ्या 13 तासामध्ये निरज या ठिकाणी त्या मुलींचा ट्रेस लावला। आज त्याला निरज येथून पोलीस ठाण्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या सक्तीने आणलेला। आज आकांक्षाचा वाढदिवस जर आज कदाचित आपल्याला मिळालं नसतं तर त्याच्या घरावरती त्याच्या आईवर अतिशय दुःखाची बाब असल्या असतात। या पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचारी यांच्या प्रयत्नानुसार मी आपल्याला मिळून आलेले आहे। आज पोलीस ठाणे परिवाराच्या वतीने आपल्याला वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या। पोलीस ठाण्यामध्ये आज तक्रार निवारण दिन त्या दिनाच्या निमित्ताने काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत। त्या सगळ्यांनी आणि आमच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यांनी मिळून आज आकांक्षाचा वाढदिवस साजरा केला। तुला बाह्य आयुष्याबद्दल लागणार शुभेच्छा। हे संपूर्ण चित्र पाहिल्यानंतर असे वाटते की खाकी वर्दीतला मायेचा ओलावा आजही काही ठिकाणी पाहावयास मिळतोय। माय मराठी TV संपूर्ण टीम कडून कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक BR पाटील सर व त्यांच्या पूर्ण टीमला दिल से सॅल्यूट। क्राईम रिपोर्टर सदाशिव खटावकर, माय मराठी TV, कराड।